मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा यश रडत असतो तो, तो म्हणतो गौरी पुन्हा परदेशी निघून गेली एंगेजमेंटची अंगठी पण मला देऊन गेली हे म्हटल्याबरोबरच अरुंधतीला धक्का बसतो यश म्हणतो मी हा विचार करून ना आता खूप थकलोय आता बस झालं तुमच्या लग्नाला फक्त चार पाच दिवस झाले मी काय माझं रहडगाणं गात बसलोय तेव्हा आशू म्हणतो यश बाळा तू काहीही टेन्शन घेऊ नकोस अरे मला एकाच गोष्टीचं वाईट की दोन एवढी चांगली माणसं असताना ती बदललीच कशी त्यांचं पटू शकत नाही हा विचार पण मी कधी केला नव्हता यश म्हणतो अबोदरमच खूप पटायचं त्यावरती आशू म्हणतो आज आपल्याला आवडणारी गोष्ट उद्या ती कदाचित कमी आवडू शकते हा आपल्या लाईफचा एक पार्ट आहे त्याची ती उद्या आवडत नाही असंही माणसाच्या बाबतीत होऊ शकतं ना, शे हो ना। शेवटी मन हे खूप चंचल असतं बाळा त्यावरती अनिश देखील समजावतो यश ब्रो एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत हा तुझ्या लाईफमधला एक पार्ट आहे जसं चाचू म्हणाला ना तसं हे आयुष्य हे फ्लेक्झिबल असतं ते बदलत असतं आपण कधीही विचार केला नाही असं आयुष्य बदल आपल्याला वाटतं एखाद्या व्यक्तीबरोबर बरोबर अख्खा आयुष्य घालवावं परंतु तसं नाही होत मग आपण त्यामधून पुढे जायचं असतं मागे फिरून कधीही बघायचं नसतं त्यावरती अरुंधतीही म्हणते यश बाळा अणिचं बरोबर आहे हे बघ जे काही होतं ना आपल्या आयुष्यात ती फक्त देवाची एक योजना असते कारण देव पण आपली परीक्षाच घेत असतो आणि त्याचीच ती योजना असते आणि आपल्या आयुष्यात पुढे खूप काही सुंदर लिहून आहे हे त्याला माहीत असतं आणि तो लिहीत असतो म्हणूनच लिही आयुष्यात असे कटू प्रसंग बाळा येत असतात नंतर यश म्हणतो आई तुला एक सांगू का आत्ता गौरी विमानात बसली असेल पण मला असं वाटतं की तिचा कधीतरी मेसेज येईल आणि ती मला म्हणेल माझी चूक मला मान्य आहे यश मी पुन्हा मागे येते अशी काहीतरी जादू होईल आणि गौरी पुन्हा माझ्या आयुष्यात येईल आणि माझ्या डोक्याचा नव्वद टक्के भाग हा गौरीनेच व्यापला होता माझ्या मनातून डोक्यातून कधीही गौरी बाहेर जाऊ शकत नंतर हो तो तो हो नंतर नाही नंतर त्याच्या लक्षात आई आणि आशू कुठेतरी बाहेर चालले होते म्हणून तो म्हणतो तुम्ही दोघेही कुठे बाहेर निघाला होतात का आशू म्हणतो मी त्यांना कळवलंय नंतर कधीतरी जाईल तेव्हा यश म्हणतो माझ्यामुळे नाही तुम्ही थांबायचं आई तू जा तेव्हा अरुंधती ठीक आहे असं म्हणते ते दोघेही जायला निघतात तर दुसरीकडे कांजना आपांना म्हणते हो उद्या पाडवा आहे अरुंधती आणि अनिरुद्ध जर एकत्र असते तर किती भारी झालं असतं ना तेव्हा आप्पा म्हणतात हो ना त्यावरती अनिरुद्ध तेथेच उभा असतो तो म्हणतो की आता अरुंधतीला विसरा ना तुम्ही मला म्हणताय परिस्थिती स्वीकारायला शिक मग तुम्ही काय करताय हो तुम्ही सारखा सारखा त्या अरुंधतीचा विषय काढता आणि घरात डिस्कस करत असता आणि तुम्ही तिला आता विसरून जा कांचन म्हणते असं कसं विसरायचं रे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो झाली माझ्याकडून चूक आणि तसं पाहिलं ना तर आता अरुंधती नाही तर संजना तुमची सून आहे त्यामुळे तुम्ही आता तिला स्वीकारा आप्पा म्हणतात अरे तू अशी परिस्थिती निर्माण करतो ना मग आम्हाला पुढच्या व्यक्तीला स्वीकारायला जरा वेळच लागतो त्यामुळे आता तू आम्हाला बोलू नकोस काही तेव्हा आप्पा आणि कांचन हे अनिरुद्धला म्हणू लागतात अरुंधती इथे सत्तावीस वर्षे राहिली आहे त्यामुळे ती इथे येणार नाही असं कधी होऊ शकत नाही तेव्हा कांचन देखील म्हणते की तुला एक सांगते अनिरुद्ध अरे तिने एवढे वर्ष इथे संसार केला केलाय तिला तिला आमची आम्हाला तिची खूप सवय झाली आहे आणि तुम्हाला असतील रे अनिरुद्ध जास्त माणसं तुमच्या अवतीभोवती असतील बाहेर पण मी घरात असते नेहमी मला सतत माणसं हवी असतात आणि माझ्या सुखदुःखात तीच माझ्या कामी येतात एक गोष्ट लक्षात ठेव अरुंधती माझ्या लाईफचं एक पार्ट आहे मी तिला माझ्या मनातून नाही काढू शकत मी तिला इथे बोलवत राहणारच त्यावरती आप्पा म्हणतात की मी उद्या केळकर साहेबांना आणि अरुंधतीला इकडे बोलवणार आहे तेव्हा कांचन म्हणते तू आपला बाहेर जा आणि नाहीतर कुठेतरी जाऊन बस पण मी अरुंधतीला उद्या बोलवणार म्हणजे बोलवणारच अनिरुद्धच्या नाकावर टिचून कांचन स्पष्टपणे त्याला म्हणते त्यानंतर अविनाश तेथे येतो आणि म्हणतो की आई उद्या पाडवा आहे ना मला सगळं काही सागर संगीत हवं आहे तेव्हा कांचन म्हणते अरे बाबा तू जाणार तर नाहीच रे पुन्हा तिकडे लंडनला हा अवि म्हणतो आता ते फक्त आशुतोष केळकर सरच सांगू शकतात हा कांचन खूपच इमोशनल होते आणि म्हणते नको ना रे जाऊ बाळा किती दिवस अजून ते तुझ्या प्रोजेक्टचं तिकडे काम चालू आहे तेव्हा आशू म्हणतो आई मी तिकडे जेव्हा होतो तेव्हा दोन दोन वेळा दिवसातून तुला व्हिडिओ कॉल करायचो की नाही कांचन म्हणते हो रे करायचास पण हातात हात नव्हता घेता येत ना तेव्हा आशू म्हणतो आई एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तू अशी इमोशनल का होतेस तेव्हा कांचन म्हणते माझ्यापासून अशी सगळी माणसं तुटायला लागली आहेत माझ्यापासून दूर चालली आहेत असं म्हणून कांचन रडू लागते तर अविनाश आप्पा तिला समजावू लागतात तेवढ्यातच अनिरुद्ध देखील तेथे येतो त्या ते पाठोपाठ ईशा पण तेथे येते मी कांचनला म्हणते आजी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय असं म्हणून ती खूप रडते कांचन विचारते अग ईशाबाळा काय झालं तेव्हा ती म्हणते गौरीने यश बरोबर ऑफरची एंगेजमेंट तोडली आता ती कायमची तिकडे अमेरिकेला गेली तेव्हा हे ऐकता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अनिरुद्ध म्हणतो गौरीसाठी यश हा फक्त एक करमणुकीचं साधन होता मेडिकल इमर्जन्सीचं कारण देऊन ती गेली तिकडे अमेरिकेला बाहेरच्या जा जगात फिरायचं होतं ना म्हणूनच तिने हे सगळं काही यश बरोबर केलं अनिरुद्ध गौरी विरोधात खूप बोलू लागतो ते पाहून अविनाश म्हणतो तुला काय वाटतं दादा गौरीचं यशवर प्रेम नव्हतं का अरे खरंच त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं असं म्हणून तो ईशाला म्हणतो यशला पटकन फोन कर म्हणजे तो घरी येईल आपल्याला त्याच्याशी बोलता येईल बाळा ईशा म्हणते बाबा तो येईल घरी त्याला आईशी बोलायचं होतं म्हणून तो तिकडे गेलाय बाकी काहीच नाही आप्पा म्हणतात तू यशला पटकन फोन कर बाळा तेव्हा कांचन डोक्याला हात लावून म्हणते आता गौरी पण गेली सगळेच जा मला सोडून तर दुसरीकडे अरुंधती आशूला म्हणते की सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला लवकर घरी यावं लागलं तेव्हा आशू म्हणतो आपण त्यांना भेटलो ना तेच महत्त्वाचं आहे ते तिथे प्रमाणापेक्षा जास्त वेळ रेंगाळणं मलाही आवडत नव्हतं आणि तुला एक सांगू का यशचं तू टेन्शन घेऊ नको ह्या सगळ्यामधून लवकरच बाहेर पडेल आपण दोघे आहोत ना त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला तर अरुंधती खूपच इमोशनल होते आशुतोषच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याला म्हणते माझा यश खरंच खूप गुणी मुलगा आहे जे काही केलं आहे ना आत्तापर्यंत ते स्वतःच्या हिमतीवर केलंय त्याचं सगळं चांगलं व्हायला हवं त्याच्या वडिलांनी त्याला कधीच सपोर्ट केला नाही असं म्हणून ती खूप रडू लागते तेव्हा आशु तिला देतो त्यानंतर ती अनिश आणि ईशाचा विषय काढते की त्या दोघांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे पण अनिरुद्ध नाही हे ॲक्सेप्ट करणार आशू म्हणतो आपण दोघे आहोत ना बरोबर आपण सगळं काही व्यवस्थित करूया तेवढ्यातच तिला यशचा फोन येतो तेव्हा यशवंत आई घरी पोहोचलोय हेच सांगायचं होतं तुला वा अरुंधती म्हणते हे बघ बाळा मला तुमच्या तिघांशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाही आणि तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आता कोणाची परवानगी नाही घेणार आणि आता तर नाहीच असं म्हणून ती आशूकडे बघते कारण आशूचा तिला खूप मोठा पाठिंबा असतो सपोर्ट असतो तर दुसऱ्या दिवशी कांचन तुळशीकडे पाहत असते तिला अरुंधतीची खूप आठवण होते तिच्या डोळ्यातून पाणी येतं तेवढ्यातच आप्पा तेथे येतात आणि आता अरुंध तिचं लग्न झालं आहे कांचन हे ऍक्सेप्ट करतो असं म्हणतात तेवढ्यातच अनघा तेथे येते आणि तुळशीची पूजा करते त्यावरती आप्पा म्हणतात ना कांचन आपली तुळस कधीही कोरडी पडणार नाही नंतर अनघा आजी आणि आप्पाचा आशीर्वाद घेते तर संजना तेथे येते ती पण कांचन आणि आप्पांचा आशीर्वाद घेते अनघा म्हणते आज आम्ही दोघीही मिळून स्वयंपाक बनवणार आहोत गुढी उभारण्याची सगळी तयारी केली आहे आणि एक खास बात सांगू का आज फक्त तुमच्या दोघांच्या आवडीचं आम्ही जेवण बनवणार आहोत तेव्हा कांचन म्हणते ह्या संजनाला अगोदर सांग नाही तर साखरेऐवजी कशात मिठस टाकायची आज संजना म्हणते आई अहो अगोदर माझ्या हातचं खाऊन तर बघा मग मला टोमणी मारा तर मित्रांनो पुढील भागामध्ये ईशा ही अनिश फोनवर बोलत असते अनिरुद्ध म्हणतो मला तो मुलगा अजिबात आवडत नाही ईशा खूप घाबरते तेव्हा ती लगेच भेटायला जाते इकडे अरुंधती आणि आशू हे दोघेही देशमुखांच्या घरी आलेले असतात तर ते जेव्हा पुन्हा घरी जातात तर ईशा आणि अनिश एकमेकांच्या मिठीत असतात तर अरुंधती ईशा असं जोरात ओरडते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा